अहो काय बोलताय, तो राजेश कसा आहे तुम्हाला माहीत आहे ना. त्यांना स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतली आणि माझ्या मुलगीच्या पण आयुष्याची वाट लावेल. तुम्हाला कळतंय की नाही कोणत्या मुलाशी माझ्या मुलगीचं लग्न लावून देताय. अहो ऐकून तरी घ्या. मी आता काय ऐकणार नाही. शशिकलाला आणि राजेशला रविवारी बोलवलंय, त्याची तयारी करा. अगं आई काय बाबा बोलताय ते. तुला तर माहितीये ना तो राजेश कसा आहे, एवढा दारू पिऊन असतो. आत्तीला पण माहितीये तिचा मुलगा कसा आहे ते. शांत हो बाळा, शांत. आणि माझं लग्न करून पण मी तेच करू का? मला नाही हे लग्न करायचं. कुठे गेला दादा? आमच्या राजेशला बघितलं का हो? तिकडे पिऊन पडलाय. काय करायचं आता या पोराग्याचं? कवा सुधरायचं हे? कुठं म्हणून हुडकायचं याला? काय नुसतं ढोर हे बघे इथं पडले. हे मुला, हे राजेश. अरे उठ उठ, कशाला प्यालायचे? सोड सोड, किती वेळा सांगितलेलं प्यायचं नाही म्हणून. सोड. अरे शान्या, तुला माहितीये का कोणाचा फोन आलता ते? अजा मामाचा फोन आलता, मामाचा. अरे बाळा, तुला सुवर्णाचं स्थळ आलंय, सुवर्णाचं. तुला माहित आहे काय राजेश? सोडू नकोस. तुला आता लग्न करायचं की नाही? उठ आता, तुझं लई चांगलं होणार आहे. उठ, पैसाच पैसा. बळ उठ रे बाळा उठ. काय करायचं या पोराचं ग बाई, कधी शानपण यायचं ग याला. चल चल चल, मोठं व्हायचं या बघ राजेश, चल. ये ये शशिकला. होय दादा. बराच उशीर केलास. अरे काय करायचं, तुझ्यासारखं काय गाडी काय घोडा, आम्हाला यायला लागते इष्टा बदलून. बोल काय म्हणतोस. सुवर्णा, आत्यासाठी पाणी घेऊन ये. आण बाई, लई गरम व्हायले. बोल आता, मुद्द्याच बोलूया. मुद्द्याचं म्हणजे आता या दोघांचं लग्न करायचं म्हणतोय. हो, त्याच्यासाठीच तुला बोलवलंय. तुझं म्हणणं हाय, खरं माझं म्हणणं असं आहे. काय असेल ते राजेशच्या भविष्याचा विचार करून हुंड्याला मला 5 लाख रुपये, पोरग्याच्या अंगठी, आणि काय असेल ते लग्न लावून दे. अहो ताई काय बोलताय, राजेश काही कमवतही नाही आणि त्याला दारूचं व्यसनही आहे. माझी मुलगी सुंदर आहे आणि ती शिकतेही, आणि तिला कोणताही नवरा चांगला भेटेल. काय म्हणायचं काय तुला, एवढंच वाटत होतं की जायचं होतं की त्या पोरग्याबरोबर जाऊन द्यायचं तो लग्न. हुंडा बी घेतला नसता आणि काय बी घेतलं नसतं, कशाला मला बोलवलं. हे तू गप्प बस, अग थांब. अग ऐक तरी माझ, अग ऐक तर बस. बोल. तुम्ही दोघींनी काही मध्ये बोलायचं नाही. पुढं कसं करायचं? माझी इच्छा हीच आहे. काय असेल ते माझ्या पोरग्याला 5 लाख रुपये हुंडा दे, अंगठी दे, अंगठी आणि लग्न लावून दे. बर ठीक आहे, मंजूर आहे मला. माझी अनेक अट आहे. लग्न पुढच्या आठवड्यातच होईल. पुढच्या आठवड्यात? होय. चल करून टाकूया. आता कस बोललास वहिनी, घ्या साखर, आहू दे सगळ्यांचं तोंड गोड. बाबा ऐका ना थोडं माझं. बाबा मला हे लग्न नाही करायचंय. ना मला त्या प्रदीपशी लग्न करायचंय, ना त्या राजेशशी लग्न करायचंय. बाबा मला शिकायचंय, प्लीज शिकू द्या. नाही सुवर्णा, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. अहो बाबा पण ऐका तरी माझं. नको तू काय सांगू नकोस, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. बाबा
काय करायलास? अगं तुला काय कार्टे हे काय दिसत नाही, धूळ बीळ कोण साफ करायची? भांडी लावायला सांगितलं तुला, दिसतंय का नाही डोळ्यानं? सांभाळ तुझ्या बायकोला, काम बीम काय होईत नाही काय नाही, कोण करायचं हे? कुठे माती खाल्ली काय माहिती? काय नाटकी ना, तुझ्या आई बाबूच्या घरी करायची काय? आली मोठी हो जेवले बाबा, तुम्ही जेवला का? हो मी पण मस्त आहे, तुम्ही कशा आहात? बर मी जरा नंतर फोन करते. ए आई कुठं आहे? आणि हे तुझं फोनवर बोलणार ना, ते बंद करायचं काय? पण मी तर माझ्या बाबांशीच बोलत होते. चुप. आली मोठी बाबांशी बोलते. आई अग काय ग, चला या उदासीने एक काम तरी चांगलं केलं. ये बस. काय ग, या जबाबदारीने माझा राजेश आता आणि सुधारणार. आई ऐका ना. हा मी काय म्हणते बोल. आज मकर संक्रांत आहे बर, तसंही मला सातवा महिना आहे, तर आईकडे जाऊन येऊ का? कशाला? का प्रदीपला भेट चाललीस? हे बघ, जायचं असेल ना तर कायम तर निघून जायचं. चल निघ. गेळकी गप मूर्खा, तुला एवढं कळत नाही वे, तिला आता सातवा महिना चालले, तसं पण तिला तिथं पाठवायचीच आहे. जे काय व्हायचंय बरं वाटते, तिच्या घरला जाऊन होऊ दे की. सुवर्ण आलीस? हाय. ये बाळा. कशा आहेस बाळा तू? आई संसाराचं सुख सांगू का संसाराचं दुःख सांगू? बाईचा जन्म आहे बाळा, सोसावंच लाग, तू घाबरू नकोस. प्रदीप का आला घरी? तो कशाला घरी येईल? मी माझ्या डोळ्याने पाहिले. मग मी काय खोटं बोलतीय? का म्हणजे खोटं बोलतेस, खोटं बोलतेस? हा खोटं बोलायचं नाही, जर लय प्रेम जात असेल ना तर प्रदीप सोबत जा. जर त्या सोबत गेले असते ना तर आज ही वेळ आली नसती माझ्यावर. थोडा
काय ग बाई, गरम व्हायला लागले, काय करायचं? का ग, का रडले ती? सुवर्णा, काय झालं ग? तुमच्या पोरग्याची कार असतान झाली भांडणं. काय करायचं पोरग्याचं मला तर काय कळतच नाही. आई, आता नाही मी सहन करू शकत, आता नाही होत माझ्याकडून हे. अगं काय करू, बाईच्या वाट्याला येतच असते, निघेल येत ना पण वाट. मी पण इथपर्यंत सगळं सहन करतच आले ना, काय करायचं? सगळं अवघडून बसलंय, कधी हा पोरगा सुजरायचा काय माहिती. अगं सुवर्ण, बघतेस का कुणाचा फोन येते? हॅलो, पाटील कॉन्स्टेबल बोलतोय. हा बोला. हा नंबर कुणाचा आहे आणि कुठे लागलाय? मोहित यांच्यात बोलते. बर, तुम्ही राजेशच्या कोण बोलता? मी राजेशची आई बोलते. काय झालं? एक दुःखद घटना झालेली आहे. राजेशचा अपघात झालेला आहे आणि तो जागीच मृत्यू पावलेला आहे. काय? तुम्ही त्यांची डेड बॉडी घेऊन जाऊ शकता. काय सांगायलाय? आई, 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 काय झालं? सुवर नाही कवा बोलाले मग, काय म्हणाले ते? हॅलो, हॅलो, मला माफ करा परंतु तुम्ही त्यांची डेड बॉडी घेऊन जाऊ शकता. काय? हो. कुठे? सिव्हिल हॉस्पिटल. राजेश, आई ग, आई, आई, काय केलं रे देवाना? अरे माझ्या मुला, काय केलं रे तू? आई, 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 काय होतं तुम्हाला? आई, 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 आई उठा ना. एक आई म्हणून, एक बहीण म्हणून, तर एक मैत्रीण म्हणून, एक बायको म्हणून, एक मुलगी म्हणून ती तिच्या कर्तव्यात कधीच कमी पडत नाही. परंतु अशा अनेक गोष्टी आहेत तिला तिच्या आयुष्यात भोगावे लागतात. का आणि कशासाठी? तोच दोष ह्या सुवर्णाचा होता का? का दोष सुवर्णाच्या बाबाचा होता? त्यांनी तिच्या मुलीचं लग्न चांगल्या ठिकाणी व्हावं आणि तिचं आयुष्य सुंदर व्हावं हा विचार केला म्हणून का? का दोष त्या राजेशच्या आईचा आहे की स्वतःच्या मुलाचं लग्न होऊन तो चांगलं आयुष्य जगावं? का दोष त्या प्रदीपचा आहे का की तिनं सुवर्णावर खरं प्रेम केलं आणि कधीच दुसऱ्यासोबत न लग्न करण्याची शपथ घेतली? दोष कुणाचा? कुणाचा दोष?